राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आता नेत्यांचे आरोप प्रत्यारोपांना धार आली असून त्याचा स्तरही खालावत चाललाय. जे नेते शरद पवारांना विठ्ठल म्हणत होते तेच आता सुप्रिया सुळेंवर तुटून पडताना दिसतायत. सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे यांच्यात सध्या शाब्दिक वाद रंगलाय. बघूयात हे नेते एकमेकांना काय म्हणतायत. मी शूद्र असल्यानं मला टार्गेट केलं जातंय. कदाचित मी त्यांच्यासाठी सॉफ्ट टार्गेट आहे. माझ्यावर टीका केल्यानं त्यांना फायदा होत असेल. नमस्कार, मी उन्मेश खंडाळे. आपण पाहताय माय महानगर लाईव्ह. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. मी शूद्र असल्यानं मला टार्गेट केलं जात असल्याचा दावा त्यांनी केलाय. सुनील तटकरे नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधलाय. सुप्रिया सुळे यांनी बोलताना सुनील तटकरे यांचा उल्लेख महासंसद रत्न असा केला होता. याला प्रत्युत्तर देताना त्यांनी दावा केला की मी एक अल्पसंख्याक समुदायातून येतो, त्यामुळे मी त्यांच्यासाठी सॉफ्ट टार्गेट असेन असं म्हणत त्यांनी सुप्रिया सुळेंवरती निशाणा साधलाय. सुनील तटकरे म्हणाले, महासंसद रत्न असा माझा उल्लेख त्या का करतात मला कळत नाही. कदाचित मी शूद्र असून एक अल्पसंख्याक समुदायात मोडतो. मी ज्या समाजात जन्मलो याचा आदर शरद पवार अनेकदा व्यक्त करतात. एकीकडे शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं, चव्हाण साहेबांची संस्कृती म्हणायचं आणि एखादी व्यक्ती दीर्घकाळ राजकारणात काम करत आहे, ध्येय धोरणाशी सुसंगत काम करत आहे, त्यांचा उल्लेख नाव न घेता व्यक्ती व्यक्ती असा सतत करत राहायचं, हे महाराष्ट्राला घुषणावह नाहीये. कदाचित मी त्यांचं सॉफ्ट टार्गेट असू शकतो. माझ्यावर टीका केल्यामुळं त्यांना काही साध्य होत असेल, त्यामुळेच ते माझ्यावर टीका करत असतील. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी सुनील तटकरे यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली होती. त्यांनी व्हीपचं उल्लंघन केलंय असा त्यांचा आरोप आहे. यावर लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी सभापतींकडे केली आहे. अपात्रता प्रकरण सध्या प्रलंबित आहे. दुसरीकडे सुनील तटकरे यांनीही सुप्रिया सुळे यांना अपात्र ठरवावं यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची पत्र लोकसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. तेव्हापासून तटकरे आणि सुळे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलेला आहे. या संबंधीच्या अधिक बातम्या तुम्हाला mymahanagar.com या आमच्या वेबसाईटवरती पाहता येतील. त्यासोबतच ताज्या घडामोडींसाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट्सला लाईक आणि फॉलो करा. त्यासोबतच असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.